उत्तर प्रदेश से मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ यांनी हलालच्या संदर्भात एक मोठी कारवाई केलेली आहे. हलाल उत्पादन हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत तर त्यांच्यावर FIR त्या ठिकाणी रजिस्टर झाला आहे. आणि आज वेगवेगळ्या मॉलमधून किंवा दुकानांमधून ज्या हलाल उत्पादन हलाल सिम्बॉल असलेल्या प्रोडक्टची विक्री होती आहे तर त्या ठिकाणी त्यावर कसं कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झाली आहे. आज गोव्या फक्त उत्तर प्रदेशमध्येच नाही तर गोव्यात सुद्धा किंवा देशभरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी हे सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि ही उत्पादनं आज खुलेआमपणे सर्वत्र विकली जात आहेत. गोव्यामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं की आज गोव्यातल्या वेगवेगळ्या दुकानांमध्ये ही उत्पादनं आहेत त्यावर हलालचा सिम्बॉल आहे तर ती दिसत आहेत. अगदी छोट्या छोट्या दुकानांमध्ये सुद्धा काल परवाच मडगावमधल्या रेल्वे स्टेशनवर तिथल्या दुकानावर प्रत्येक उत्पादन म्हणजे प्रत्येक वस्तूवर हलालचा सिम्बॉल असलेली उत्पादनं त्या ठिकाणी विक्री केली जात आहे. तर त्यामुळे आज आम्ही गोवा सरकारकडे मागणी करतोय की आज या हलाल उत्पादन हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, त्यांच्यावर तक्रारी नोंद कराव्यात. अशा प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सरकारकडे करत आहोत आणि पुन्हा एकदा माननीय योगी आदित्यनाथ यांचे अत्यंत आभार व्यक्त करत आहोत की त्यांनी हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हलालवर एक कठोर कारवाई संपूर्ण देशभरामध्ये व्हावी आणि या हलालला संपूर्ण भारतातून मुक्त करण्यात यावं अशा प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत. तर तुम्ही आज काय लेटर वगैरे काय केलेलं आहे? आज या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट केलेली आहे. यापूर्वी सुद्धा इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की यातून आमची हीच मागणी आहे की बहुसंख्य हिंदूंच्या देशामध्ये आज हलाल ही एक विशिष्ट धर्माला असलेली जी व्यवस्था आहे याच बहुसंख्य हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंवर का लादली जाते. आज हिंदूंना कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारची हलालची आवश्यकता नसता हिंदूंवरच ही हलालची सक्ती का केली जाते ते त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कोणतंही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जे आहे ज्या हलाल सर्टिफिकेट देत आहेत ज्यामध्ये जमियत उलेमा आहे, हलाल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, हलाल काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहेत, तर या सगळ्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहेत. भारतामध्ये FSSI FDA यासारख्या सरकारी संस्था असताना सुद्धा अशा प्रकारच्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनची काय आवश्यकता आहे. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई व्हावी आणि भारतातून या हलाल सर्टिफिकेटवर कायमची बंदी घालावी अशा प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत.